औरंगाबाद पब्लिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित रॅलीचं उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी असोसिएशनच्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते. प्लंबिंग वेलफेअर असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्लंबिंग वेलफेअर असोसिएशन औरंगाबादचे अध्यक्ष बाबासाहेब भोसले, उपाध्यक्ष संतोष कुमावत, शिवाजी जवरे, सचिव गणेश जाधव, सहसचिव संतोष मस्के, कोषाध्यक्ष वाजिद सिराज, सहकोषाध्यक्ष गंगाधर रोजने, प्रकाश शेकाळे, किरण नवतुरे, रमेश चव्हाण, विनोद राय, ज्ञानेश्वर खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आमचा हा वर्ल्ड प्लंबिंग डे आहे. दरवर्षी 2010 पासून 11 मार्च या दिवशीच केला जातो. वर्ल्ड प्लंबिंगचा उद्देश असा आहे की जे समजा प्लंबिंग काम स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत काम कसं करता येईल आणि प्लंबर्सना शिक्षण आणि ट्रेनिंग कसं देता येईल त्याच्यासाठी आमची असोसिएशन याच्यामध्ये काम करते. रेन हार्वेस्टिंग आहे, तुमचे उंच आता समजा औरंगाबादला उंच उंच बिल्डिंग किंवा टावर्स बिल्डिंग होत आहेत त्या ठिकाणी चांगल्यारीत्या काम झालं पाहिजे. प्लंबिंग हा फार टेक्निकल पार्ट आहे, त्याच्यामुळे हा उद्देश आमचा जो आहे सगळे प्लंबर्स एकत्र करून त्यांना एकत्रित आणण्यासाठी प्लंबिंग काम म्हणजे प्लंबर असोसिएशन हे करते. पाणी वाचवा पाणी जिरवा हा आमचा मेन नारा आहे आणि प्लंबिंग असोसिएशन ध्येय असं आहे की पाण्याची तुटवडा आज खूप आहे, जमिनीमध्ये पाणी खूप खोलवर गेलेलं आहे, त्यामुळं रेन हार्वेस्टिंग करण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करतो, जनजागृती करतो आणि प्रत्यक्षात ना नफा आणि तोटा या तत्वावर आम्ही रेन हार्वेस्टिंगचे कामं केली करतोय आणि करत असतो. मागील 7 वर्षापासून म्हणजे आम्ही कमीत कमी 2500 ते 3000 रेन हार्वेस्टिंग हे कामं या शहरामध्ये केलेले आहे ना नफा आणि तोटा या तत्वावर.